नमस्ते फ्रेंड्स आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. द टायटल मध्ये तुम्ही वाचलंच असाल की आज आपण गोव्याची फेमस फिश करी कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. फिश करी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण चिंच आणि मिरची भिजत ठेवू. इथे मी लिंबाच्या आकाराचा चिंचेचा गोळा घेतला आहे. आपण त्यातले धागे आणि बिया काढून घेऊ आणि चिंच क्लीन करून घेऊ. आपण त्यात पाणी घालून चिंच 15 मिनिटं भिजत. इथे मी 11 बेडग्या मिरच्या घेतल्या आहेत. बेडगी मिरचीनी आपल्या कालवण्याला ऑथेंटिक कलर, टेस्ट आणि तिखटपणा येईल. मिरच्यांचे देठ आपण कात्रीने कापून घेऊ. मिरच्यांमध्ये आपण पाणी टाकून एकदा स्वच्छ क्लीन करून घेऊ आणि पुन्हा चांगलं पाणी घालून भिजत. मिरच्या सुद्धा आपण पाण्यात 15 मिनिटं भिजवत ठेवू. पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आपल्या मिरच्या चिंच वाटण्यासाठी रेडी आहेत. वाटण करण्यासाठी इथे आपण घेतलं आहे 1 कप नारळ, किसून घेतलं आहे मिरच्या ज्या आपण भिजत ठेवल्या होत्या, अर्धा कांदा घेतला आहे आणि उरलेला अर्धा कांदा आपण फोडणीला टाकू. 2 मिरीचे दाणे घेतले आहेत. चिंच जी आपण भिजत ठेवली होती मिरची सोबत, हळद, धणे. वाटण करायला इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि सर्वात प्रथम आपण त्यात टाकूया मिरच्या. इथे मी मिरच्यांचे 2 ते 3 तुकडे करून घेते कातर यूज करून, म्हणजेच आपल्या मिरच्या छान बारीक वाटल्या जातील आणि त्याच्या बिया सुद्धा मिक्सरच्या भांड्यातच पडतील. तुम्ही हवा असल्यास सुरीचा किंवा हाताचा वापर करूनही कट करू शकता. आता आपण यात 1 चमचा धणे टाकू, मिरीचे 2 दाणे टाकू. चिंच, सध्या मी चिंचेचं पाणी घेतलं नाही आहे, पण वाटण करताना तुम्ही हेच पाणी वापरू शकतात. एक कप नारळ ऍड करू, 1/2 चमचा हळद आणि कांदा. कांद्याचे आपण बारीक तुकडे करून टाकू. पाणी घालून आपण हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊ. तर चला फ्रेंड्स, आता कालवण बनवायला सुरू करू. इथे मी गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवला आहे. पॅन मध्ये आपण तेल घालून घेऊ. खूप जास्ती तेल टाकायची आवश्यकता नाही आहे, कारण नारळामध्ये सुद्धा तेल असत. तेल गरम झालं की आपण त्यात 4 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ आणि त्या लालसर करू. लसूण इथे आपलं हलकसं लाल झालं आहे, तर आता आपण त्यात टाकू बारीक चिरलेला अर्धा कांदा. कांदा सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, त्याने कालवणाला छान चव येते. कांदा आपला शिजला आहे, तर आता आपण त्यात केलेलं वाटण टाकून घेऊ. मिक्सर मध्ये सुद्धा पाणी घालून आपण क्लीन करून घेऊया. आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे पाणी टाकून ऍडजस्ट करून घेऊ. खूप जास्ती पातळ करून घेऊ नका, कारण ट्रेडिशनली ही करी थोडीशी थिकच असते. इथे आपण झाकण न लावता
उकळी फुटेपर्यंत मसाला शिजवून घेऊ. आपल्या ग्रेव्हीला इथे उकळी फुटली आहे आणि तेल सुद्धा सुटलं आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ. आता आपण यात क्लीन केलेले पापलेटचे तुकडे टाकून घेऊ. तुम्ही डोक्याकडचा पाट नक्की कालवण्यात टाका, त्याच्याने कालवणाला सुंदर चव येते. आपण एक एक करून पापलेटचा तुकडा ग्रेव्ही मध्ये ऍड करू, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे. आपल्याला इथे फिश साइड साइडला टाकायचं आहे आणि एकावर एक नाही. असं केल्याने फिश शिजला की तो कालवण्यात विरघळणार नाही. लक्षात ठेवा, हा पॉइंट खूपच इम्पॉर्टंट आहे की एकदा फिश तुम्ही ग्रेव्ही मध्ये टाकला की ग्रेव्हीला 10 मिनिटापेक्षा जास्ती नाही शिजवायचं आहे. फिश खूपच लवकर शिजतो, त्यामुळे तो जास्तीच सॉफ्ट होईल आणि कालवण्यात विरघळेल. त्यामुळे 10 मिनिटं झाले की गॅस बंद करा आणि त्याला एक 15 मिनिटाचा स्टँडिंग टाइम द्या सर्व्ह करायच्या आधी. ही फिश करी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करू शकता. गोवा मध्ये भाताचं पीक जास्ती असल्यामुळे भात, कालवण आणि फिश फ्राय हे आठवड्यातून एकदा तरी घरी बनवलं जातं. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली खाली कमेंट मध्ये लिहून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असेल तर ते सुद्धा सांगा. आणि हा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.